नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कागदावर हो हा एक मंत्र लिहून तो कागद तुम्ही पाकिटात ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा याने पाकिटात पर्समध्ये तुमच्या जवळ बरकत होईल परंतु यासोबतच या मंत्रामुळे तुमचे रक्षणसुद्धा होईल मित्रांनो हा स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे आपल्या जवळ जर हा मंत्र लिहून आपण ठेवला तर याने आपले रक्षण होते स्वामींची कृपा आपल्यासोबत राहते स्वामी स्वतः आपले रक्षण करतात आणि जोही पैसा वगैरे असतो तो खर्च कमी होतो यामुळे बरकत होते आणि जर लहान मुलं शिकणारे मुलं असतील तर त्यांनी आपल्या दप्तरमध्ये आपल्या बॅगमध्ये हा कागदावर लिहून मंत्र ठेवला तरी चालते पुरुषांनी आपल्या पाकिटामध्ये ठेवावा महिलांनी आपल्या पर्समध्ये ठेवावा एक कोणताही कोरा कागद कोणताही वहीचा कागद तुम्ही घ्यावा छोटासा कापून घ्यावा आणि त्यावर हा मंत्र लिहावा मंत्र फक्त लाल पेनानेच लिहायचा आहे काळ्या किंवा निळ्या शाईच्या पेनाने अजिबात लिहायचा नाही फक्त लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे मंत्र काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा फक्त एक वेळेस लिहायचा थोडा ठळक मोठ्या अक्षरात लिहायचा श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा अक्कलकोट स्वामींचा हा मंत्र खूप शक्ती खूप चमत्कारी हा मंत्र आहे हा मंत्र लिहिल्या गेल्यानंतर त्याची घडी घालून तो मंत्र पाकिटात ठेवायचा पाकिटातल्या मधल्या भागात ठेवायचा जिथे कोणाचाही हात लागणार नाही कोणालाही दिसणार नाही महिलांनीसुद्धा ठेवायचा पुरुषांनीसुद्धा ठेवायचा मित्रांनो हा मंत्र तेवढ्या शक्तीने ते काम करतो जेवढा आपण स्वामींचा फोटो ठेवतो किंवा एखादे यंत्र आपण पाकिटात ठेवतो त्या यंत्राचेच काम त्या फोटोचेच काम हा मंत्र करत असतो म्हणून मित्रांनो सोपा उपाय आहे कागदावर मंत्र लिहून पाकिटात नक्की तुम्ही हा मंत्र लिहून कागदातवर लिहून नक्की ठेवा याने तुम्हाला खूप लाभ होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद